असे फालतू गोष्टी माझ्याकडे घेऊन यायचे नाही. तुमचं तुम्ही निस्तरायचं इकडे बघू दे की मला काहीतरी. ए अरे बोला शिंदे. हा दीपक, दीपक दीपक जहागीरदार आठवलं. ग्रेट, घ्यायचं पुढे. रेडी सुशांत. नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गप्पा निवृत्तीनंतरच्या. आणि आज आपण गप्पा मारत आहोत 12 वर्ष सेशन कोर्टमध्ये जज म्हणून राहिलेले श्री सुनील चौधरी यांच्याशी. तर सुनील सर, आपल्या गप्पांमधल्या शेवटच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. हो. भारतामध्ये जवळपास 30 लाख केसेस पेंडिंग आहेत, तर यामागचं कारण काय? याला कोर्टाची दिरंगाई जबाबदार असते का केसमध्ये इन्वॉल्व्ह असलेले असेच जबाबदार असतात? त्यांची नीट चौकशी होत नाही का? पुरेसे पुरावे नसतात? काय कारण असतं याच्या मागे? आणि अशी एखादी केस तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकाल का? हो. हे पहा, केस पेंडिंग राहण्यामागे खूप गोष्टी कारणीभूत असतात. काही वेळेला चौकशी पूर्ण होत नाही, काही वेळेला अशील तारखेला येत नाही, काही वेळेला दुसऱ्या कुठल्या केसेस येतात आणि मग या केसेस मागे राहतात. खूप गोष्टी असतात. आपण टेक्निकॅलिटीजमध्ये नको जायला. प्रत्येक केस ही वेगळी असते. मला वाटतं मी तेव्हा शिवाजीनगर कोर्टामध्ये होतो इथे, त्यावेळेला माझ्याकडे एक केस आली होती. दीपक जहागीरदार ॲक्युज होता, त्याचा एक मित्र होता गावाकडचा जितू, तो इथे पुण्यात राहत होता. टीव्हीत बघते एवढं सोपं नसतं. का रे दादा, जा तू, मला नेहमी फुसकी बंदूक देतो. अरे आवरा रे पटकन, आणि जाताना ते तोंडाचं काळं पुसून जा, नाहीतर जाईल तसंच. झालं तुमचं? हो. जाऊ? हो चालेल. अगं 5 मिनिटं थांब ना, जरा हेडलाईन्स तरी बघू दे ना, नंतर बघत बस ना तुला जे हवं ते. बाबा हेडलाईन्स तर पेपर मध्ये सुद्धा येतात ना. हे घ्या तुम्ही पेपर वाचा. अगं जरा आवाज हळू कर ग. जितू डबा तयार आहे, न विसरता घेऊन जायचं. हो ग आई, येतच आहे मी. अरे पिऊला घेऊन जा जरा, शॉपिंग सुरू करा एकदाच. किती दिवस राहिलेत? 2 महिने. आकडा नाही विचारला, ठाऊक आहे मला 2 महिने राहिलेत ते. अरे किती तो कंटाळा. बर थांब, लगेच फोन करतो. कुठे आहेस ग? बर ऐक ना, तिथेच थांब, मी येतोय, जरा बोलायचं. हो तुला सोडतो मी, बाय. खुश? अगं जरा काम बिम कर, घुस त्या टीव्हीत एकदाची. ए तुला काय रे, जा ना गप्पा. बाबा तुला सांगा बर का, उगाच मार खाय नाही तर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय पाहुणे आले तो वाटत? नाही. सॉरी सॉरी सॉरी. किती उशीर रे? अगं मी काय मायकल शोमा करे का, इथपर्यंत यायला 10 मिनिटं तरी लागणारच. कोण आता परत सुरू नऊ करू? चल पटकन चल ना आता. Thank you.
काय नाही, आई म्हणत होती की शॉपिंग सुरू करा म्हणून, तर जायचं का आज? हो जाऊया की. मग एक काम कर ना, संध्याकाळी घरी ये, तिथून सोबत जाऊ आपण. किती वाजता येऊ? मी 6 पर्यंत येतो, तू ये त्याप्रमाणे, मी आवरून ठेवतो. एवढं कुठलं आलंय माझं नशीब म्हणे आवरून ठेवतो. अगं नाही खरंच, तू ये मी आवरून ठेवतो. ठीक आहे चालेल. थांब थांब इथेच थांबू, इथून जाईन मी. हा बस. The company cannot tolerate your irresponsible behavior. You are not punctual. तुम्ही 4-4 दिवस कंपनीला कोणती इन्व्हिटेशन न देता ऍब्सेंट राहता. दिलेलं काम कधी पूर्ण नसतं तुमचं. तुम्हाला या आधी सांगितलं गेलं आहे अँड दिस इज युअर लास्ट वॉर्निंग. मेक शुअर दिस वोंट हॅपन अगेन. या आता. जित्या, अरे कुठेस तू? बॉस बोंब मारतोय तुझ्या नावाने. जा आधी त्याला भेट, नोटीस काढली त्यांनी. होय वरती ते हेल्मेट राहिले. तू जा मी येतो. हां हॅलो, ऐक ना, मी आत्ताच निघालोय घरी, तू पण ये ना जाऊया शॉपिंगला. हो हो डायरेक्ट घरीच आहे. हो आणि ऐक ना, आय लव यू. हो बाय. काम करत जा आई. ए आई, काहीतरी खायला दे ना, खूप भूक लागली. लागली का भूक? आणि आली का आईची आठवण? हो. हात पाय धुवा, हां लगेच देते. ए आधी मला सांग, पियूचं काय झालं? तुम्ही दोघं संध्याकाळी शॉपिंगला जाणार होतात, मला कबूल केलं होतं तसं. अगो हो, पण खाऊ तरी काहीतरी, खूप अशी पोटी पाठवते लेकराला. येत असेल बघ. तिथं असेल बघ, मराठीने लवकर. ए नीट बोल. ए ऐक ना, जुईला सांग. 1-2-3 जुई. किती वेळ लावतो तसं दार उघडायला? आणि हे काय, तू अजून आवरलेलं नाहीये काय यार? शी अगं, पण तू एवढ्या लवकर कशी आलीस? आणि हा शॉपिंगला जायचंय की शॉपिंग करून आलीस? चला आता नाटक नको करू. बाबा खरं सांगा बरं, असं वाटत नाही शॉपिंग करून आली ते. बाबा याला राहू द्या, तुम्ही चला. ए मला नका घेऊयात, खूप काम आहेत मला, बिल भरायची आहेत. ए जुई तू चल ग, आपण जाऊ, यांना राहू दे. ए तुम्ही मला कशाला मध्ये घेता सारखं, मी इथून हल्ला नाही हा प्लीज. ह्याला काय अर्थ आहे? आई आई बाबा कुणी येणार नाहीये तुला मी सोडून, कुणीच ऑप्शन नाही. चल ना बाबा, जा ना, आवर ना पटकन. 5 मिनिटात आलो बघ. नक्की ना की स्टॉपवॉच लावू? जाऊ की नको? चल असंच नाही तर. ए
जा घाण रडा. चल ग बाबा येतो. हा ए लाइट जाईल बघ आता. ए तू जाणार आहे एकदाचा. आ बाबा अरे आलो की आपण. तू इथं काय करतोय? हा तुला काय वाटलं? फोन उचलला नाही म्हणजे काय आपल्याला पत्ता सापडणार नाही का? बाई दीपक ना मी आपला. अरे बाई तू नागिन के पर गिनले ते आपण. अरे जॉब लागला आपल्याला. बाई तू ही नागिन के पर गिनले ते. आता इथंच राहणार तुझ्या सोबत. आपल्याला माहिती आहे तू आपल्याला नाही नाही म्हणणार. हा लय कंटाळा आला यार. ती बॅग घे बरं. काय अवस्था करून ठेवली आहे घराची? काय कोळी बिळी पाळायला काय? ए गांगोर बसतो का आता? काय झालं? इकडे बस. चल तू काय पिलाय बिलाय का रे? तिकडे बस. अरे तू बसला होता वय. बसतो इकडे बसतो. आणि काय चाललंय तुझं मगापासून? अरे तुझं काय चाललंय? इकडं बस इकडं बस इकडं बस. हा तू आज जा ना. एवढं पण कळत नाही का? कोणी? ए वहिनी या तुझी. जुया का बस ना. बंद कर टीव्ही तो. कोणी काय? तू तू कामाचं बोल ना. नाही तू इथून निघ. तू निघ इथून निघ इथून तू. अरे जित्या काय होतंय तुला? अरे कोणाशी बोलतोयस तू? कारण मला इथं कुणीच दिसत नाहीये. म्हणजे जितू सोबत राहणारी त्याची फॅमिली हे त्याचं इमॅजिनेशन होत? 100%. कारण जितूचे पेरेंट्स आणि त्याची बहीण हे 2 वर्षापूर्वीच ऍक्सिडेंट मध्ये वारले होते आणि हे दीपकला माहिती होत. जित्या अरे हे अरे जे झालं ते लय वाईट झालं जित्या. पण आता काय करू शकतो का आपण? असं येड्यासारखं काय वागतोय? याच्या डोके बिकेत फरक पडला काय? दीपिया
काय चाललंय मगाशी? कोण होता तो तुझा? मित्र होता. वरबाग साहेब, मी नाही मारलं त्याला. म्हणजे मी मारला पण तो मेला नाही साहेब. ते बघा तिथं बसलाय. परवा बसणं असंच चाललंय का? असं जाय साहेब. साहेब तुम्हीच बघा, मला सोडून द्या. मी खरंच काय नाही केलं सर. तो मला मारत होता, मी फक्त स्वतःला वाचवत होतो साहेब. साहेब कुठं आहे तो? ते बघा साहेब तिथं बसलाय. ए इकडे जित्या. साहेबांना सांग काय झालं ते. जित्या इकडे. अरे सांग ना साहेबांना काय झालं ते. जित्या दोन दिवस साहेब पाया पडतो साहेब. मला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा त्याला. साहेब तुझ्याकडे राहायला येणार आम्ही. जिथे माझ्या नोकरी लागली लागे तुला पार्टी द्यायला. जित्या जित्या मी आलो तुला शोधायला. जित्या लहानपणीच आठवते का? लांबाच्या पी खेळायचो आपण. एक दोन तीन कुठे गेलो? कधीतरी सापडशीलच की. जिथे बावडं गंडवलं. लोकांसोबत मिळून आहे ना माझी गेम केली. कधीतरी तर जिथे कुठं गेला? तिकडे दरवाजात कोण आहे? कोण कोण? लाईट कोणी बंद केली? अंधार झालाय. जिथे आता होता जिथे कुठे गेला? जिथे लांबो लांबो जिथे.